या पेनड्राईव्हमध्ये जे आहे ते सभापती तपासतील। मी ऑलरेडी त्याच्यातलं सगळं तपासणी केलेली, मला अनेक जणांनी या पेनड्राईव्ह मागितलेले आहेत, परंतु मी सभापती शिवाय कोणालाही हा पेनड्राईव्ह दिलेला नाही। जर एखादा सामान्य कार्यकर्त्याने याचं असं कृत्य समोर आलं असतं तर भारतीय जनता पार्टीनं आतापर्यंत त्याला निलंबित केलं असतं, पक्षातून काढलं असतं। साधन सुचिता संस्कृती धर्म मानणाऱ्या भारतीय जनता पार्टीनं सुद्धा किरीट सोमय्यावर कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे। एक तीव्रतेनं त्वरेनं सरकारने पाऊल उचलावं अशा प्रकारची विनंती आवाहन मी सरकारला करणार आहेच, आणि निश्चित सरकार उचलेल, कारण आताच्या घडीला जनतेला नागरिकांना या सगळ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी एक ताकद शक्ती मदत सगळ्यांना मिळून द्यावी लागेल असं मला वाटतं। मी काल पेनड्राईव्ह दिलेला आहे, या पेनड्राईव्हमध्ये जे आहे ते सभापती तपासतील। मी ऑलरेडी त्याच्यातलं सगळं तपासणी केलेली म्हणून, कारण सुरक्षिततेच्या दृष्टीनं सामाजिक हिताच्या दृष्टीनं हे उघड करणं योग्य होणार नाही। मला अनेक जणांनी या पेनड्राईव्ह मागितलेले आहेत, परंतु मी सभापती शिवाय कोणालाही हा पेनड्राईव्ह दिलेला नाही। पण अशा पद्धतीच्या घटना होणं, भारतीय जनता पार्टी एक साधन सुचितेची पार्टी आहे असं म्हणतात, जर एखादा सामान्य कार्यकर्त्याने याचं असं कृत्य समोर आलं असतं तर भारतीय जनता पार्टीनं आतापर्यंत त्याला निलंबित केलं असतं, पक्षातून काढलं असतं। परंतु या किरीट सोमय्यांना भारतीय जनता पार्टीने अजून कोणतीही कारवाई केलेली नाही। पोलीस निश्चित कारवाई करतील, गृहमंत्र्यांनी तसे आदेश सभागृहात दिलेले आहे, परंतु साधन सुचिता संस्कृती धर्म मानणाऱ्या भारतीय जनता पार्टीनं सुद्धा किरीट सोमय्यावर कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे। थँक्यू। काल सभागृहात मुंबईची एक घटना, हॉस्टेलमध्ये एका मुलीचा ज्या पद्धतीनं बलात्कार आणि खून झाला, सगळ्या घटना जर बघितल्या तर महिलावर अत्याचारात सुद्धा महाराष्ट्राचा क्रमांक वरती येतो, हे लांछनास्पद आहे। ह्या सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर आणि जिजाऊच्या महाराष्ट्राला हे लाजिरवाणं स्थिती आज या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। गुन्हेगारावर वचक राहिलेला नाही, धाक राहिलेला नाही। पुण्यामध्ये घटना घडल्या, ठाण्यात घडली, अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि महाराष्ट्राचा क्रमांक आज देशात महिलांच्या क्राईममध्ये 3 क्रमांकावर, बालगुन्हेगारीमध्ये सुद्धा 6व्या क्रमांकावर आणि ओव्हरऑल क्राईम म्हणून सुद्धा 2 क्रमांक आहे। मला असं वाटतं महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत क्रमांकावर येत होता, आता गुन्हेगारीच्या बाबतीत क्रमांकावर मागच्या वर्षभरात येतोय, आणि याला कारण कायद्याचा धाक गुन्हेगारावर राहिला नाही। वाटतं हा हे सरकार छोट्या छोट्या गुन्हेगारांना छोट्या छोट्या कारवायात गुंतलेलं आहे। या राजकीय पक्षाचा, त्या राजकीय पक्षाचा, ही शाखा ताब्यात घे याचे भांडणकर याच्यात गुंतलेलं असताना गुन्हेगारांना मोकाट हे सरकार सोडतंय, त्याच्यावर कारवाई सरकारकडून अपेक्षित आहे। ही बैठक मुंबईला होणार आहे, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी याचं यजमानत्व स्वीकारलेलं आहे आणि आम्ही सगळे शिवसैनिक मिळून ही जी बैठक होणार आहे, येणाऱ्या काळात सगळ्या पक्षांची देशाच्या हितासाठी निश्चित उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिक या बैठकीची तयारी करू। देशातल्या सर्व नेत्यांचं या मुंबईत, या महाराष्ट्रात निश्चित स्वागत करू। सर, राजकारणाचा स्तर घसरला आहे, वैयक्तिक हल्ले करून एखाद्याचं राजकीय जीवन संपवायचं अशा प्रकारच्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो असं ट्विट आपले मित्रपक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलंय, याकडे कशा प्रकारे बघताय? मला वाटतं हा राजकारणाचा दर जो स्तर आहे तो कोणी घसरवला हे सगळं बघण्याची आवश्यकता आहे। निश्चित कोणावरही वैयक्तिक होऊ नये, वैचारिक लढाई व्हावी हे या महाराष्ट्राला, या जनतेला अपेक्षित आहे।
निश्चित हा महाराष्ट्र विचारानं सातत्यानं लढलेला आहे, परंतु व्यक्तिगत लढाई महाराष्ट्रात कधीच झालेली नाही, कधी कोणी केलेली नाही। परंतु मागच्या वर्ष दोन वर्षाचा काळ जर बघितला तर ही विचाराची लढाई व्यक्तिगत आलेली आहे, आणि मला असं वाटतं त्याला सगळे जर राजकीय पक्ष जबाबदार असतील त्यात हा जबाबदार आहे, तो जबाबदार म्हणता येणार नाही। पुन्हा एकदा सगळ्यांना मिळून मला वाटतं हा महाराष्ट्र फुलेशाहू आंबेडकरांचा आहे, विचाराचा महाराष्ट्र आहे, टिळकांचा महाराष्ट्र आहे, सावरकरांचा महाराष्ट्र आहे, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे। म्हणतो ती प्रतिमा पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मिळून निर्माण करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। बिल्कुल, माननीय उद्धवजी ठाकरे साहब ने इस बैठक का यजमानत्व स्वीकार किया है। महाराष्ट्र परिवर्तन का केंद्र देश में रह चुका है, अनेक आंदोलन के माध्यम से, राजकीय लड़ाई के माध्यम से, बेंगलोर में मीटिंग हुई, पटना में हुई और अगले मीटिंग मुंबई में माननीय उद्धव जी ने विनंती की है, और हम सब शिवसैनिक मिलकर ये मीटिंग सभी पार्टियों की, सभी दलों की मुंबई में जब होगी तो एक परिवर्तन की दिशा में और एक कदम हम उठाएंगे। थैंक यू।